ही इमारतीचा भाग कोसळलेला आहे. जुना असा जुनी ही इमारत आहे. काही लोक अडकून पडलेले आहेत इमारतीतील आणि या लोकांना आता बाहेर काढलं जात आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनेक लोक जे आहेत ही या इमारतीमध्ये अडकून पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या इमारतीची दृश्य जर आपण पाहायला गेलं तर बराचसा भाग जो आहे हा कोसळलेला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा सर आपल्यासोबत आहेत. सर काय प्राथमिक माहिती आहे, काय नेमकं या ठिकाणी झालं, किती लोक अजून अडकलेले आहेत? अजून हा जे 24 लोक त्यामध्ये आपले सीडीतून ते काढत आहे. दोन लोकांनी आता 3 मालवर अडकले होते त्याने काढला. असा संशय आहे की हा जे ढिगला आहे त्यामागे एक ते एक जे इथे वेणी बसती ते त्यामागे असू शकतं असा ते त्याच्या ते प्रयत्न करत आहे. पण अजून ते खाली कोणी लोक अडू शकतं असं माहीत आहे. तर हळूहळू ते बिल्डिंग अजून कोसळती आहे. तर कोणी मध्ये बिल्डिंगचे यूज करत नाही पण ते बाहेरतून फायर ब्रिगेड महानगरपालिका म्हाडा सर्व कार्य आहे कामामध्ये. तर एक तासामध्ये सर्व बाहेर निघले असं आमची आशा आहे. हा इमारतीमध्ये आधी इमारत रिकामी होती. पूर्वी त्या इमारतीने डेंजरस डिक्लेअर केला होता तरी पण काही लोक तिथेही राहिले. ते म्हणून ते जास्त लोक निघाले गेले होते ते राहिले. त्यामधून काही लोक अडकले पण काही जीवित हानी नाही आत्तापर्यंत अशी माहिती आहे. पण अजय हा ढिगला काढला तर कळेल की ते वेणी त्या इथे आहेत की कोणी नाही इथे. खरं तर प्रणी या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला हा जो मलबा पडलेला आहे या ठिकाणी एखादी व्यक्ती अडकल्याची भीती ही पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि हा सगळा परिसर जर बघितला, हा सगळी जर इमारत बघितली गेली तर जुनी इमारत आहे आणि ही इमारत धोकादायक आहे असं सुद्धा डिक्लेअर करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर आपण जर आता पाहायला गेलं तर ह्या इमारतीचा बराचसा भाग जो आहे हा कोसळ आपण बघतोय. काही लोक जखमी आहेत, ह्या जखमींना आता बाहेर काढण्यात आलेला आहे. जखमी लोक जे आहेत त्यांना यांच्यावरती प्राथमिक उपचार जे आहे सुरू झालेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.